आणि कारमधल्या पाण्याच्या एका बाटलीमुळे इंजिनियरचा मृत्यू झालाय नोएडा ग्रेटर नोएडा एक्सप्रेस वेवरती शुक्रवारी रात्रीची घटना आहे इंजिनियर अभिषेक झा हे मित्रांसोबत ग्रेटर नोएडाला निघाले होते ते स्वतः गाडी चालवत होते त्यावेळी कारच्या सीटच्या मागे ठेवलेली पाण्याची बाटली अभिषेक यांच्या पायाखाली आली त्याच वेळेला समोरून ट्रक येताना पाहून अभिषेक यांनी गाडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक दाबला पण पाण्याची बाटली ब्रेकच्या पेडलखाली आल्यामुळे ब्रेक लागलाच नाही आणि कार ट्रक वरती जाऊन आदळली त्यामध्ये अभिषेक यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मित्र गंभीर जखमी झालाय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट